आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर आई म्हणतेस ना मला, मी एका आईला लेकीची काळजी असते ना. हे बघ, तू घरातल्या कुठल्याच कामाची काय बी काळजी करायची नाही. हा, आणि तुला मदत करायचीच असेल ना, तुझी ड्युटी करून आलीस ना की रात्री करत जा काय ती मदत. आई हो, पण नाही, मी यापुढे काय बी ऐकून घेणार नाही. आता हे ठरलं म्हणजे ठरलं, माझी शपथ आहे तुला. आई, आता शपथ घातल्यावर कुठलाच नाही पर्याय सोडलात मायापुढे. बर, आता बोलण्यात ये बाया घालवू नको, वेळेवर जायचंय ना मग ड्युटीला. होय, आवर्त. आई नमस्कार करते. छान काम कर. येते. हेच करायला मी रूम मध्ये येत होते. ठेवा ते, मी करते. अहो असू द्या हो, त्यात काही एवढं मला नाही आवडणार. ठेवा ते बाजूला, ठेवा बाजूला, ठेवा. अहो ऐका ऐका, हे बघा ऐका माझं. कसं आहे अक्षरा, आता तुम्ही बाहेर फिरणार म्हणल्यावर तुमचा रुबाब असा एकदम कडक असला पाहिजे की नाही? हा, मग त्यासाठी तुमचा ड्रेस पण असा कडक दिसला पाहिजे. म्हणून मी आज सौता इस्त्री करत होतो. दुसऱ्या कोणी बी किल्ली इस्त्री मला आवडणार नाही. आणि कसं आहे, सुंदर सूर्यवंशीची बायको एकदम टेचत दिसली पाहिजे. काय हो, पण तुम्हाला कामाला लावलेलं मला काही पटणार नाही, मी कर. हो, पण तुम्ही कुठे मला कामाला लावलंय? माझं मॅच करायलंय बाजूला तिकडं. तेच मला नकोय. ट्रेनिंग मध्ये असताना हे सगळं मीच करत होते की नाही, याची सवय मला. मला माहिती आहे तुम्हाला स्नेहा समजाची सवय आहे. आणि मला परवानगी मिळाली असती ना तर मी तुमच्या ट्रेनिंग सेंटरला येऊन तुमच्या कपड्याची इस्त्री बी करून दिली असती बघा. आणि अक्षरा कसं आहे, प्रत्येक बायको आहे ना आपल्या नवऱ्यासाठी कायम झटत असते. तर नवऱ्याने एवढंस केलं तर काय बी कळलं त्यात? अहो बाईच्या त्यागापुढे ना हे काय बी नाही. कळलं काय तुम्हाला? अक्षरा अहो काय झालं, म्या काय चुकीचं बोललो का? अहो तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? खरंच खूप नशिबवाने, खरंच नशिबवाने मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. ही देवी याची खरंच माझ्यावर कृपा आहे.